कोसळणाऱ्या पावसानं भाज्यांच्या किमतीवर परिणाम झाल्याचं चित्र नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये आहे. कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भाज्यांची नासाडी झाली आहे, त्यामुळे आवक देखील घटलेली आहे. ज्या भाज्या 20 रुपये किलोनं विकल्या जात नव्हत्या त्या आता 50 रुपये किलोनं विकल्या जात आहेत. यात प्रामुख्यानं पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर नासल्या असल्यानं आवक देखील खूप कमी झाली आहे आणि मेथीसह इतर पालेभाज्या महागलेल्या असून ग्राहक नाराज झाले असल्याचं व्यापारी सांगतायत. तर आवक अशीच राहिली तर सणासुदीला भाज्या घेणं परवडणार नसल्याचं व्यापारी आता सांगत आहे. काय सांगाल, पावसामुळे भाज्यांच्या आवकवर कोथिंबीर असर झालाय, काय रेट होतो आता सध्या पावसामुळे? काय रेट पावसामुळे आहे ना, मालाची खराबी झालेली. पाऊस कंटिन्यू आहे, 7 दिवसाचा पाऊस सांगितल्यामुळे जे माल आलेले होते ते पण खराब झालेले आणि आज भाज्यांचे रेट एवढे वाढले का 40 रुपये 50 रुपये 60 रुपये गड्डी विका लागते आणि ज्या मालाची लायकी नाही 50 रुपये ते पण 50 रुपये विका लागते. पावसामुळे माल खराब झाले, नासले, जागेवर नुकसान झाले शेतकऱ्यांची. कुठून कुठून प्रामुख्याने आपल्याला? लातूर, उस्मानाबाद, बेळगाव, बेंगलोर, नाशिक, पुणा, नारंगाव असे सगळ्या ठिकाणावरून माल येतो. प्रामुख्याने सगळ्यात जास्त म्हणजे कोथिंबीर आणि मेथी. मेथीला आज जवळपास 40 रुपये बाजार आहे मेथीला आणि कोथिंबीरला 50 रुपये बाजार आहे. श्रावण संपला पण श्रावणामध्ये अगोदर एवढे बाजार नव्हते राहत, पण यावेळेस बाजार काय आहेत कारण की पाऊस झाल्यामुळे श्रावण महिन्यामध्ये पण चांगल्या रेटनी माल विकले. पाऊस आवक कमी असल्यामुळे